नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल साखरेची गाठी कशी बनवायची ते आज बघणार आहोत. घरच्या घरी ही गाठी अगदी मार्केटसारखी पांढरी शुभ्र बनते, तर त्यासाठी अगदी 2 ते 3 साहित्य पुरेसे आहे. घरच्या घरी 10 ते 15 मिनटात तयार होणारी ही मार्केटसारखी गाठी आपल्याला बाहेरून आणायची आता गरज नाही. घरच्या घरी अगदी कमी वेळात होणारी ही गाठी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 1 चमचाभर तूप घेतलेलं आहे आणि पाणी आणि साखर घेतलेली आहे. साखर मी 1/2 वाटी घेतलेली आहे आणि पाणी त्यापेक्षा थोडंसं घेतलेलं आहे. साखर भिजेल एवढं आपल्याला पाणी वापरायचं आहे, पाणी जास्त वापरायचं नाही. आणि यामध्ये आता मी कोणतंही साहित्य घालणार नाही, तर आपल्याला मोल्ड किंवा काही लागणार नाही. त्यासाठी मी इथे आप्पे पात्रामध्ये ही गाठी बनवणार आहे. तर आप्पे पात्राला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे. तूप मेल्ट झालेलं नको, थोडंसं रूम टेम्परेचरला किंवा घट्टच पाहिजे तूप. तर बघा, आणि असा दोरा घ्यायचा आहे एक, आणि यामध्ये व्यवस्थित फिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण जो पाक टाकणार आहोत तर या दोऱ्याच्या मधोमध अडकला पाहिजे किंवा ही गाठी आपली व्यवस्थित झाली पाहिजे, एक साईड गेला नाही पाहिजे यासाठी. तर बघा, इथे मी मोल्ड तयार केलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो धागा आहे तो तोडून घेतलेला आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे, त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आणि आता साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मी पाणी अगदी थोडं टाकलेलं आहे जेणेकरून साखर भिजेल एवढंच. जास्त पाणी टाकलं तर आपला पाक व्यवस्थित होणार नाही आणि गाठी व्यवस्थित आपली होणार नाही यासाठी. तर गाठी व्यवस्थित व्हावी यासाठी आपल्याला अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे, फक्त साखर भिजेल एवढं. आणि आपल्याला गॅस अगदी कमी ठेवायचा आहे, कमी गॅसवर आपल्याला हा पाक तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे. तर यामध्ये मी अजिबात सोळा किंवा कोणतीही वस्तू वापरली नाही, फक्त पाणी. तुम्ही तूप टाकू शकता आणि कलरसुद्धा वापरू शकता, पण मी इथे कलर आणि तुपाचासुद्धा वापर केलेला नाही. तर बघा, आता पाक झाला की नाही हे आपल्याला चेक करायचं आहे. तर तुम्ही एका प्लेटमध्ये घेऊन 1-2 ड्रॉप्स आपले पाकाचे टाकून, ते पाकाचे ड्रॉप्स जे आहे ते स्टेबल राहिले तर पाक झाला असं समजायचं. तर बघा, तर मी इथे आता आपला पाक झालेला आहे. थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि मग आपल्याला या आप्पे पात्रामध्ये पसरवून घ्यायचं आहे. तुम्ही आप्पे पात्राऐवजी कोणतेही मोल्ड किंवा सिलिकॉन मोल्ड जे केकला वगैरे वापरतो आपण, ते सुद्धा घेतलं तरी चालेल. किंवा छोट्या छोट्या वाट्या असेल त्यामध्ये सुद्धा तुम्ही गाठी तयार करू शकता. आणि काहीच नसेल तर तुम्ही ताटाला तूप लावून ताटामध्ये छोटे छोटे अशा गोल चमच्याने छोट्या छोट्या गाठ्या तयार करू शकता. तर बघा, सर्व मोल्डमध्ये मी हे टाकून घेतलेलं आहे साखरेचा पाक. तर बघा, आपल्याला 5 ते 10 मिनटं जास्त वेळ लागत नाही हे सेट व्हायला. तर बघा, आता 5 ते 7 मिनटं मी असंच ठेवणार आहे आणि त्यानंतर आपली गाठी तयार झालेली आहे 5 ते 7 मिनटानंतर. तर बघू शकता किती छान पांढरी शुभ्र अशी गाठी आपली तयार झालेली आहे. यामध्ये मी इनो किंवा सोडा काहीही वापरला नाही, अगदी साध्या पद्धतीने. आणि 2 साहित्यामध्ये आपली गाठी मार्केटसारखी मस्त अशी तयार झालेली आहे. तर तुम्हाला गाठी कलरफुल तयार करायची असेल तर तुम्ही फूड कलर वापरला तरी चालतील. त्यामुळे आपल्याला ज्या रंगाची हवी असेल त्या रंगाची आपण गाठी तयार करू शकतो. आणि आपल्याला वेगवेगळ्या शेप किंवा वेगवेगळ्या आकारामध्ये आपण गाठी तयार करू शकतो. त्यासाठी आपण वेगवेगळे मोल्डसुद्धा वापरू शकतो. तर बघा, किती सुंदर अशी गाठी तयार झालेली आहे. ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत अशाच नवनवीन व्हिडिओवर भेटूया. धन्यवाद.